प्रकाश भाग ओम काय का ले ले है सर्वज सुगतो बुद्धो धर्मराजस्तार सामभद्रो भगवान्मारिकजिज्ञिन षडभिजो दशबलोद्वयवादीनायक मुनींद्र श्रीघन शास्ता मुनिश्शाक्य मुनस्तुय सशाक्यसिह सर्वर्थ सिद्धशौद्धो दनिश सहा गौतमश्चार्कबंधुश्च मायादेवी माया सुतश्च सहा आता पहा बुद्ध आणि जिन तसेच बौद्ध आणि जैन ही एकाचीच नावे आहेत की नाही काय अमरसिंह ही बुद्ध आणि जिन यांना ते एकच आहेत असे लिहिण्यामध्ये चुकले जे अविद्वान जैन आहेत ते आपलेही जाणत नाहीत आणि दुसऱ्याचेही जाणत नाहीत केवळ हट्टाने ते बडबडत असतात पण जे जैनांमध्ये विद्वान आहेत ते सर्व जाणतात की बुद्ध आणि जिन आणि बौद्ध आणि जैन हे पर्यायवाची शब्द आहेत यात काही संदेह नाही जैन लोक म्हणतात की जीवच परमेश्वर होतो हे लोक आपल्या तीर्थंकरांनाच कैवल्य प्राप्त आणि परमेश्वर मानतात आणि त्यांच्या व्यतिरिक्त ईश्वराला मानत नाही सर्वज्ञ वीतराग अर्हन केवली तीर्थंकृत जिन ही सहा नास्तिकांच्या देवतांची नावे आहेत आदिदेवाचे स्वरूप चंद्रसूरीने आप्त निश्चयालंकार ग्रंथात लिहिले आहे ते असे सर्वज्ञो वीतरागादी दोषस्त्रैलोक्यपूजित यथास्थितार्थवादी च देवोर्हन परमेश्वर त्याचप्रमाणे हि लिहिले आहे सर्वज्ञो दृश्यते तावन नेदानी मस्मदादिभी दृष्टो न चैक देशोस्ती लिंगम वा योनुमापये न चागमविधी कश्चिन नित्य सर्वज्ञ बोधक न च तत्रार्थवादानाम तात्पर्यमपि कल्प्यते न्याथ प्रधानस्तिव विधीयते नचानुवित शक्य पूर्वमन्यैरबोधि जो रागादि विरहित त्रैलोक्यामध्ये पूजनीय पदार्थांचा वक्ता सर्वज्ञ असा अर्हन देव आहे तोच परमेश्वर आहे अर्थी आम्ही या समयी परमेश्वराला पाहत नाही त्या अर्थी सर्वज्ञ असा ईश्वर प्रत्यक्ष नाही ज्या अर्थी ईश्वरामध्ये प्रत्यक्ष प्रमाण नाही त्या अर्थी त्याच्या ठिकाणी अनुमान प्रमाणही लागू होऊ शकत नाही कारण एकदेश प्रत्यक्ष प्रत्यक्ष वाचून अनुमान होऊ शकत नाही ज्या अर्थी प्रत्यक्ष आणि अनुमान नाही त्या अर्थी आगम अर्थात नित्य आणि अनादि सर्वज्ञ परमात्म्याचा बोधक शब्द प्रमाण होऊ शकत नाही ज्या अर्थी ही तिन्ही प्रमाणे त्या ठिकाणी संभवत नाहीत तेव्हा अर्थवाद अर्थात स्तुती निंदा परकृती अर्थात दुसऱ्याच्या चरित्राचे वर्णन आणि पुराकल्प अर्थात इतिहासाचे तात्पर्यही लागू पडू शकत नाही तसेच अन्यार्थ अर्थात बहुव्रीही समासाच्या तुल्य परोक्ष परमात्म्याच्या सिद्धीचे विधानही होऊ शकत नाही मग ईश्वराच्या उपदेशकाचा उपदेश ऐकल्या वाचून अनुवाद तरी कसा होऊ शकेल या मतांचे खंडन जर अनादि ईश्वर नसता तर अर्हन अर्हनदेवाच्या मातापितादिकांच्या शरीरांचा साचा कोणी बनवला असता संयोग कर्त्या वाचून यथायोग्य सर्वावयव संपन्न यथोचित कार्य करण्याला उपयोगी असे शरीर बनू शकतच नाही आणि ज्या पदार्थांचे शरीर बनले आहे ते स्वतः जड असल्यामुळे ते स्वतःच या प्रकाराने उत्तम रचनायुक्त होऊन शरीररूप बनू शकत नाहीत कारण त्यात यथायोग्य बनण्याचे ज्ञानच नाही आणि जो प्रथमत रागादी दोषासहित असून नंतर दोषरहित होतो कधीही ईश्वर होऊ शकत नाही कारण ज्या निमित्ताने तो रागादिकापासून मुक्त होतो त्या मुक्तीचे निमित्त सुटल्यानंतर त्याचे हे कार्य अनित्य होईल जो अल्प आणि अल्पज्ञ आहे तो सर्व व्यापक आणि सर्वज्ञ केव्हाही होऊ शकत नाही जीवाचे स्वरूप एकदेशी आणि परिमित गुणकर्म स्वभावयुक्त असते तो सर्व विद्यांचा सर्व प्रकारे यथार्थ वक्ता होऊ शकत नाही म्हणून तुमचे तीर्थंकर केव्हाही परमेश्वर होऊ शकत नाहीत काय तुम्ही जे पदार्थ प्रत्यक्ष आहेत त्यांनाच मानता अप्रत्यक्षाला नाही जसे कानाच्या योगाने रूप दिसत नाही आणि नेत्र शब्दांचे ग्रहण करू शकत नाहीत त्याचप्रमाणे परमेश्वराचे ग्रहणही ही इंद्रिये करू शकत नाहीत अनादि परमात्म्याला पाहण्याचे साधन शुद्ध अंतःकरण हे आहे आणि विद्या आणि योगाभ्यास यांनी पवित्र झालेला आत्मा परमेश्वराला प्रत्यक्ष पाहू शकतो जसे अध्ययन केल्या वाचून विद्येच्या प्रयोजनाची प्राप्ती होऊ शकत नाही त्याचप्रमाणे योगाभ्यास आणि विज्ञान या वाचून परमात्माही दिसणार नाही ज्याप्रमाणे भूमीचे रूपादि गुण पाहूनच गुणांच्या अव्यवहित संबंधाने पृथ्वी प्रत्यक्ष होत असते त्याचप्रमाणे या सृष्टीतील परमात्म्याची रचना विशेषता पाहून परमात्मा प्रत्यक्ष होतो पापाचरण करण्याच्या वेळी भय शंका लज्जा इत्यादी उत्पन्न होतात तीही अंतर्यामी असणाऱ्या परमेश्वराच्या प्रेरणेनेच होय याच्या योगानेही परमेश्वर प्रत्यक्ष होत असतो मग अनुमान होण्यामध्ये काय संदेह प्रत्यक्ष आणि अनुमान होत असल्यामुळे आगमप्रमाणही नित्य अनादि सर्वज्ञ ईश्वराचे बोधक होऊ शकते म्हणून ईश्वरामध्ये शब्दप्रमाणही आहे ज्या अर्थी तिन्ही प्रमाणांनी ईश्वराला जीव जाणू शकतो त्या अर्थी अर्थवाद म्हणजे परमेश्वराच्या गुणांची प्रशंसा करणेही यथार्थ होऊ शकते कारण जे नित्य पदार्थ आहेत त्यांचे गुणकर्म स्वभावही नित्य होऊ शकतात आणि त्यांची प्रशंसा करण्यामध्ये कोणताच प्रतिबंध नाही जसे मनुष्यामध्ये कर्त्या वाचून कोणतेही कार्य होऊ शकत नाही त्याप्रमाणे हे महत्कार्य कर्त्या वाचून होणे सर्वथा असंभवनीय आहे असे जर आहे तर ईश्वराच्या अस्तित्वामध्ये मूढालाही संदेह होऊ शकत नाही जेव्हा परमेश्वराच्या गुणांची स्तुती उपदेश करणाऱ्यांकडून ऐकू येते तेव्हा तिचा अनुवाद करणेही सरळ आहे तात्पर्य जैन लोक प्रत्यक्षादि प्रमाणांनी ईश्वराचे खंडन करतात ते अनुचित आहे जैन लोकांचा प्रश्न नच न आदिमान कृत्रिमेन त्वसत्येन सकथं प्रतिपाद्यते अथ तद्वन्व सर्वज्ञोन्य प्रतीये प्रकल्प्येत कथं सिद्धिरन्योन्याश्रयोस्तो सर्वज्ञोक्तया वाक्यं सत्यं तेन तदस्तिता कथं तदुभयं तदुभय सिद्धे अर्थ होऊ शकत शकत् मग बनावट असत्य वचनाने त्यांचे प्रतिपादन कसे होऊ शकेल जर परमेश्वराच्या वचनाने परमेश्वर सिद्ध होत असेल तर अनादि ईश्वराने अनादिशास्त्राची सिद्धी आणि अनादिशास्त्राने ईश्वराची सिद्धी करणे हा अन्योन्याश्रय दोष आहे कारण सर्वज्ञाच्या कथनाने ते वेदवाक्य सत्य आणि त्याच वेदवचनाने ईश्वराची सिद्धी तुम्ही करता हे कसे होऊ शकेल त्या शास्त्र आणि परमेश्वर यांच्या सिद्धीसाठी तिसरे तरी प्रमाण असले पाहिजे आणि जर असे मानाल तर अनवस्था दोष येईल उत्तर आम्ही लोक परमेश्वराला आणि त्याच्या गुणकर्म स्वभावाला अनादि मानतो पदार्थांमध्ये दोष येऊ शकत नाही जसे कार्याच्या योगाने कारणाचे ज्ञान आणि कारणाच्या योगाने कार्याचा बोध होत असतो कार्यामध्ये कारणाचा स्वभाव आणि कारणामध्ये कार्याचा स्वभाव नित्य असतो त्याचप्रमाणे परमेश्वर आणि परमेश्वराचे अनंत विद्यादी गुण नित्य असल्यामुळे वेद ईश्वर प्रणीत आहे असे म्हणण्यात अनवस्था दोष होत नाही तुम्ही तीर्थंकरांना परमेश्वर मानता ते तर केव्हाही सत्य होऊ शकत नाही कारण माता वाचून त्यांचे शरीर बनू शकत नाही तेव्हा तपश्चर्या करून ज्ञान आणि मुक्ती कशी बरे मिळवू शकतील तसेच संयोगाचा आरंभही अवश्य असला पाहिजे कारण वियोगा वाचून संयोग होऊ शकत नाही म्हणून तुम्हाला अनादी सृष्टीकर्त्या परमेश्वराला मानणे भाग आहे पहा कोणी कितीही जरी मोठा सिद्ध पुरुष बनला तरीही शरीराधिकांची रचना पूर्णत्वाने तो जाणू शकत नाही जेव्हा सिद्ध जीव सुषुप्ती अवस्थेमध्ये जातो तेव्हा त्याला कशाचेही भान राहत नसते जेव्हा जीव दुःखित होतो तेव्हा त्याचे ज्ञानही थोडेसे न्यून होते अशा परिच्छिन्न सामर्थ्ययुक्त एक देशामध्ये राहणाऱ्या जीवाला ईश्वर मानणे भ्रांती बुद्धीयुक्त जैनांशिवाय दुसरे कोणीही मानू शकत नाही जर तुम्ही म्हणाल की हे तीर्थंकर आपल्या मातापित्यांपासून उत्पन्न झाले तर ते मातापिता कोणापासून आणि त्यांचे माता पिता कोणापासून झाले आणि त्यांचे तरी माता पिता कोणापासून झाले इत्यादी अनवस्था होई लेखक महर्षी दयानंद सरस्वती मराठी भाषांतर पंडित सातवळेकर वाचन गीता उपासनी ध्वनिमुद्रण मल्हार प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड पुणे